विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी ही क्रिया अभ्यासली. आता आपण बैजिक राशींचा गुणाकार अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम एक पदीला एक पदीने गुणने. या ठिकाणी उदाहरणात 3x × 12y या दोन्ही एक पदींचा गुणाकार दिलेला आहे. तर सर्वात अगोदर आपण सहगुणकांचा गुणाकार करणार गुणिला चलांचा गुणाकार करणार, म्हणजे 3 × 12 × x × y. या सहगुणकांचा गुणाकार आपण केला 12 × 36 x × y x y. या पद्धतीने आपण दोन एक पदींचा गुणाकार करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणात पहा, दोन ऋण संख्यांचा गुणाकार आहे. ज्याप्रमाणे पूर्णांक संख्यांचा गुणाकाराचे जे नियम आहेत त्याच नियमांचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. 3 × 3x² × 4xy यामध्ये आपण सहगुणकांचा गुणाकार अगोदर करणार गुणिला चलांचा गुणाकार नंतर करणार. या ठिकाणी x² × x / y अशा पद्धतीने आपण चलांच्या गुणाकाराची मांडणी केली. यानंतर सहगुणकांचा गुणाकार करूया. 3 × 12 बारा उत्तर आलं, पण दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धन एक असतो हे पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराच्या नियमात आपण शिकलो आहोत. यानंतर x² × x आहे, तर या ठिकाणी घातांकांची काय होईल, बेरीज होईल. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या गुणाकाराचा नियम या ठिकाणी आपण वापरला. x² × x म्हणजेच x घन होईल. यानंतर y हे चल आपण लिहिणार, म्हणजे अशा पद्धतीने या दोन एक पदींचा गुणाकार आपण पाहिला. यानंतर द्विपदीला एक पदीने गुणने. x + y ही द्विपदी आहे आणि तिला x या एक पदीने गुणायचं आहे. मग एक पदीने द्विपदीला गुणत असताना सर्वप्रथम पहिल्या एक पदीने पहिल्या पदाला गुणायचं x × x + x / y अशा पद्धतीने आपण त्यांची मांडणी केली. यानंतर x × x म्हणजेच x² होईल, x × y म्हणजेच xy होईल. आता हे सर्व पदे नाही म्हणून यांची बेरीज होणार नाही. अशा पद्धतीने द्विपदीला एक पदीने आपण बनवू शकतो. दुसऱ्या उदाहरणात पाहूया, 7x + 6y × 3z या द्विपदीला या एका पदाने गुणायचं आहे. मग काय करणार, मांडणी करत असताना 7x ने 3z ला गुणलं, नंतर वजाबाकीचं चिन्ह या 6y ने 3z ला गुणलं, म्हणजे अशा पद्धतीने द्विपदीतील पहिल्या पदाने त्या एक पदीला गुणलं, वजा या द्विपदीतील दुसऱ्या पदाने त्या एक पदीला गुणलं. आता गुणाकार करूया. 7 × 21 x / z x / z + 6 × 18 y / z y z अशा पद्धतीने द्विपदीला एक पदीने आपण गुणू शकतो. नंतर द्विपदीला द्विपदीने गुणणे. 3x + 4y × 5x + 7y या दोन्ही द्विपदींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर या 3x ने या पूर्ण द्विपदीला गुणून घेतलं. पाहू शकतो आपण 3x ने 5x + 7y ला गुणलं, नंतर अधिकच चिन्ह 4y ने या द्विपदीला गुणायचं आहे. 4y × 5x + 7y या ठिकाणी आपण एक पदीने द्विपदीला जसं गुणतो त्या पद्धतीने मांडणी करायची आणि गुणाकार करायचा आहे. 3x ने 5x ला गुणलं, नंतर 3x ने 7y ला गुणलं, मग 3x
गुणिला पांच एक्स अधिक तीन एक्स गुणिला सात वाय अधिक चार वाय ने पांच एक्स का गुणक अधिक चार वाय ने सात वायला गुणक अशा पद्धति ने अपन एक पदी ने द्विपदी गुणने क्रिया अपन मांडून घेतली आहे। मग यांचा गुणाकार करायचा, पांच त्रिक पंधरा एक्स गुणिला एक्स या ठिकाणी काय येईल एक्स वर्ग येईल, त्यानंतर तीन गुणिला सात तीन साता एकवीस एक्स गुणिला वाय एक्स वाय येईल, अधिक चार पंचे वीस एक्स गुणिला वाय एक्स वाय या ठिकाणी वाय एक्स दिलंय आपण आपल्या सोयीसाठी चल हे अल्फाबेटिकनुसार एक बरोबर येतो आणि मग वाय येतो म्हणून त्याची त्यांची तशी मांडणी करून घेतली। यानंतर चार साता अठ्ठावीस वाय गुणिला वाय वाय बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो या पंधरा एक्स वर्ग अधिक एकवीस एक्स वाय अधिक वीस एक्स वाय अधिक अठ्ठावीस वाय वर्ग यामध्ये हे दोन स्वरूप पद आहेत बघा एक्स अधिक वाय या ठिकाणी पण एक्स अधिक वाय आहे स्वरूप पदे आहेत चलही समान आहेत घातांकही समान आहेत म्हणजेच यांची बेरीज आपण करणार तर या ठिकाणी पंधरा एक्स वर्ग जसा तसा या दोघांची बेरीज करूया एकवीस अधिक वीस एक्केचाळीस एक्स वाय जसा तसा आणि अठ्ठावीस वाय वर्ग म्हणजे अशा पद्धतीने द्विपदीला द्विपदीने गुणू आपण शकतो द्विपदीने द्विपदीला गुणने पहिल्या पदाने या कंसाला गुणून घेतलं अधिक सातने या कंसाला गुणून घेतलं गुणाकारित रीती आपण करू शकतो बे एक बे एक्स गुणिला एक्स एक्स वर्ग अधिक बे गुणे चार हा एक्स जसा तसा अधिक चिन्ह सात गुणिला एक्स सात एक्स अधिक सात गुणे चौदा या ठिकाणी पण आपण पाहू शकतो हे दोन स्वरूप पद या दोन्ही स्वरूप पदांची आपण बेरीज करणार दोन एक्स वर्ग जसा तसा अधिक सात आणि चार अकरा एक्स अधिक चौदा अशा पद्धतीने द्विपदीला द्विपदीने आपण गुणू शकतो। अशा पद्धतीने आपण बैजिक राशींचा गुणाकार अभ्यासला। धन्यवाद।